तर नमस्कार मित्रों, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर पुन्हा एकदा जीवेश मराठी ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रों, 25 दिवस झाले मी ब्लॉगच टाकला नव्हता, कारण की माझा थोडा नाराज होता. माझी 11वीची जी फायनल एक्झाम सुरू होती त्यामुळे मी ब्लॉग टाकू शकत नव्हतो, कुठे बाहेर जायला मिळतच नव्हतं, कारण की अभ्यास करायला पाहिजे होता, कारण की 6 महिने काय अभ्यास झालाच नव्हता, त्यामुळे खूप प्रेशर होता अभ्यासाचं. त्यामुळे मी ब्लॉग टाकू शकलो नव्हतो. पण मित्रों, जशी एक्झाम संपली तसं 4-5 दिवसांनी, आता 4-5 दिवस झाले एक्झाम संपून, तर मी लगेच प्लॅन बनवला आहे डोंगरावर जायचा, यल्लमादेवीच्या तिकडे. तर ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि तिथेसुद्धा 3-4 पॉईंट असं पशुराम वगैरे आहे, ते सगळं तुम्हाला व्हिजिट करवणार दाखवणार आहे. मी तिथे व्हिजिट करणार आहे, तर सर्व मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. कदाचित ह्याचा पार्ट 2 सुद्धा होईल, ते सगळं तुम्हाला दाखवीनच. समजा जास्त मोठा झाला तर पार्ट 2 करावा लागणार, नाहीलाच असेल तर चला. तर मित्रों, आता गाडी येईल, आम्ही जी गाडी 8-सीटर बुक केली आहे ती येईल. चला आता जाऊया. आम्ही फुल फॅमिली, म्हणजे आजोबा येत नाही आहेत, मी, बहीण, पप्पा आणि आई, आणि आमच्यासोबत मावशी आहे माझी. तर चला आता जाऊया. थोड्याच वेळात आम्ही जी गाडी बुक केली होती ती गाडी आली व आमचा हा प्रवास सुरू झाला. आमचा हा प्रवास रात्रीचा असल्याकारण मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही, पण आंबोली घाटावरील वरून दिसणारे सुंदर निसर्ग ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आंबोली घाटात प्रवेश केला होता. गाडीने आंबोली घाट चढायला 1.5 तास लागतो. 1/2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आंबोली घाटावर उंचावर आलेलो होतो. आता जे सुंदर निसर्ग दिसतंय आंबोली घाटावरून ते तुम्ही आता बघा. दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमचा पहिला स्टॉप घेतला, ते म्हणजे आंबोली बस स्टँडजवळ. मस्तपैकी आता चहा नाश्ता करायचा आहे, कारण की परत 10:30 जेवायला पाहिजे. तेव्हा आता 2-3 तास आहेत ना, त्यामुळे आता पहिला चहा नाश्ता करून घेऊया. मित्रो, तुम्हाला तर माहीत आहे मला तर स्ट्रीट फूड खूप आवडतात. तर आंबोली घाटाच्या बस स्टँडजवळ असलेली एक टपरीवर बाकी सगळ्यांनी भजी व चहा व मी वडापाव व चहा असा नाश्ता केला. 20 मिनिटाच्या ब्रेकनंतर आमचा प्रवास परत सुरू झाला. आम्ही आता जेवणासाठी थांबलो आहे, ते म्हणजे बेळगावमध्ये असलेलं एका हॉटेलमध्ये. तर मित्रो, हाच आहे आमचा दुसरा स्टॉप. अर्ध्या तासाच्या ब्रेकनंतर जेवण झाल्यावर आमचा प्रवास परत सुरू झाला. आता आमचा हा लास्ट स्टॉप असेल ते म्हणजे सवदत्ती, म्हणजे जिथे आम्ही आता चाललो आहे. टोटल 6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या पॉईंटवर पोचलो. तर मंडळी, आता बरोबर 12 वाजलेत, 12:30 वाजलेत, म्हणजे मस्त आहे की गार झोप लागलेली गाडीतच. आणि नंतर इथे जोगोमाळ्याला आता आलेलो आहोत. आता इथे आंघोळ करून नंतर मंदिरात जायचं आहे, आणि खूप सकाळी 6 वाजता मंदिरची लाईन तिकडे लागणार, आणि 9 वाजता बंद होणार दर्शन. त्यामुळे आता पहिलं, सर्वात पहिलं तिकडे जावं लागणार इथे आंघोळ करून. आता इथे अशी आंघोळ करावी लागते, सर्वात प्रथम अशी प्रथा आहे, इथे आंघोळ करून नंतर मंदिरात जावं लागतं. हे जे मी जिथे आलो आहे ते जोगूळ माळ असं म्हणतात याला. तर आपण इथून जाणून घ्यावं, माहिती अजून फार मिळते काय,
जास्त काही जाणून घेऊ शकत नाही, कारण की इथली लोकं कन्नड वगैरे असल्याकारण त्यांची जरा लँग्वेज कर्नाटकी वेगळी असल्यामुळे मला जास्त काही कळणार नाही, त्यामुळे तुम्हालासुद्धा कधी कळत नसेल, त्यामुळे बघू कोण हिंदी वगैरे भेटतो आहे का, मराठी माणूस वगैरे भेटतो आहे का, त्याच्याकडून जाणून घेऊ. पण आता पहिलं बघू इथे आजूबाजूचं सगळं परिसर बघू, जर आजूबाजूचा परिसर फिरू आणि मस्तपैकी सुंदर ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन, कारण की त्याही खूप आवाजसुद्धा आहे. त्यामुळे आता बघू, आता जातो मी पुढे तिकडे बघायला की आजूबाजूला काय काय आहे ते बघतो. तर मित्रो, आता मी पहिलं तळ्याकडे चाललो आहे म्हणजे आंघोळ करायला. आता आम्ही पहिलं आंघोळ करून नंतर फ्रेश होऊन नंतर पुढचा प्रवास सुरू करू. तर मित्रो, मस्त जोगोम्याचं जे तळ आहे ना, तिथे पहिली आंघोळ करून पुढे जायचं असतं. तिथे मस्तपैकी मी आंघोळ करून कपडे बदललेले आहेत बघा. मस्त म्हणजे जास्त काय आंघोळ नाही करायची, एक डुबकी वगैरे घातली तर चालते. तर मस्तपैकी एक डुबकी घातली, आंघोळ वगैरे करून कपडे बदलले आहेत. आता आपण तिथे सौदूत तिकडे जाणार आहोत. पहिली इकडे पाठीमागे काहीतरी फिरू, बघू काय काय आहे ते इकडे. पहिलं जोगोम्याकडे सगळं बघू, इकडचं सगळं परिसर. नंतर आपण सौदूत तिकडे मंदिराकडे जाऊ आणि तिकडे मंदिराचं दर्शन, देवीचं दर्शन घेऊ आणि बघूया आता किती लाईन लागते. आई सांग होती खूप मोठी लाईन असते, म्हणजे तेव्हा एक दिवस असतो म्हणून ते लाईन असते. आज तसं काय स्पेशल नाही, त्यामुळे आम्हाला कदाचित कमी लाईन मिळेल. बघूया, आशा करतो आम्हाला देवीचं दर्शन होऊन दे, खूप मनापासून इच्छा आहे. तर बघूया आता, आता आंघोळ तरी झाली आहे, बघूया आज बाकी सगळं परिसर आणि पुढे जाऊया. तर मित्रो, माझी एक मनापासून विनंती आहे की म्हणजे खूप मनापासून एक तुम्हाला सूचना देतो आहे की प्लीज तुम्ही कधी इथे आल्यावर प्लीज इकडे असा कचरा टाकू नका. इकडे किती कचरा आहे तो तुम्ही बघू शकता. अशा देवस्थानांच्या ठिकाणी वगैरे कचरा टाकणे कसं दिसतं आहे तुम्हाला कळतच असेल. त्यामुळे प्लीज इथे जर तुम्ही कधी आला तर कधीच कचरा टाकू नका. तर मित्रो, तळ्याच्या बाजूला असलेलं रेणुका देवीचं मंदिर आता आम्ही सर्वजण तिकडे आलेलो आहोत. रेणुका देवीची स्टोरी मित्रो खूप म्हणजे खूप सुंदर आहे, माझ्या मते ती तुम्ही एकदा ऐकली पाहिजे. तर मंडई आता वाजले 3 आणि 4 लाईन सुरू होणार आहे दर्शनासाठी. तर मित्रो, इतका मोठा हा परिसर आहे ना, खूप मोठा परिसर आहे. फिरताना कमीत कमी 2-3 लागतीलच. तर आता आपण सौदीच्या मंदिरात आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण दर्शनसुद्धा घेऊ. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन, जर गर्दी कमी असली तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकेन, जर गर्दी जास्त झाली तर मला व्यवस्थित बघायला मिळणार नाही. आणि त्यात आणि ब्लॉगसुद्धा बनवायचा आहे. तर आय होप प्लीज देवीच्या कृपेने मलासुद्धा व्यवस्थित बघायला गावून दे आणि माझ्या ऑडियन्सलासुद्धा व्यवस्थित बघायला मिळून दे. तर मित्रो, माझ्या पाठी हा जो गेट आहे ना तिथे 100 पर माणसाचे घेऊन इथे एंट्री केली जाते, म्हणजे तिथून जरा लवकर सुद्धा एंट्री होते आणि व्यवस्थित देवीचं दर्शनसुद्धा मिळतं. असं इकडे एक हे केलेलं आहे, एंट्री केलेली आहे बघा, हा तो गेट आहे ना तोच. पौर्णिमेच्या वगैरे दिवशी ना ही रात्रभरी सगळी दुकानं ना सुरूच असतात. आता जास्त गर्दी नसल्याकारण ना इथे सर्व आता दुकानं बंदच आहेत. आपण बघूया आता काय काय आता बघायला मिळतं आहे. आणि माझ्या पाठी नाही ते की आता तसं मंदिर आपण येतो की आंघोळ करूनच मंदिरात दर्शन घ्यायला जायचं असतं. त्यासाठी इथे एक असा नळसुद्धा केलेले आहेत, नळ वगैरे तसे लावले गेले आहेत 4-5. तिथून पाणी घेऊन तिथे आंघोळ करून नंतर दर्शनाला जायचं. आता 3 त्यामुळे तिकडे खूप अफाट गर्दी आहे, खूप गर्दी आहे तिकडे. आता सर्वजण तिकडे आंघोळ करत आहेत. आता मी आंघोळ इथे आम्ही तिकडेच आंघोळ करून आलेलो होतो, त्यामुळे इथे काय आंघोळ परत करायची गरज नाही. त्यामुळे आता आपण वाट बघतो आहे लाईन कधी सुरू होते ती, आणि देवगर पहिला थंबा लागो आणि आम्हाला व्यवस्थित सर्व देवीचे दर्शन मिळून दे. खूप इच्छी मनापासून इच्छा आहे बघायची. मम्मी वगैरे आहेत ना तिकडे, आपण जाऊया. मम्मी, मावशी आणि माझी बहीण तिकडे बसले, म्हणजे जिथे लाईन लागते ना तिकडेच बसले आहेत, म्हणजे पहिला नंबर लागो असा म्हणून. आणि मी पहिला असा फिरतो आहे. आणि मित्रो, सर्वात भारी म्हणजे ना इकडे जाम भारी थंडी आहे, जाम भारी. AC झोपताना ACची वगैरे गरजच लागणार नाही, फॅनची गरज लागणार नाही, कसलीच गरज लागणार नाही. एकदम शांतपैकी झोपून द्यायचा. फक्त इथे जास्त घाण वगैरे असता कारण ना इथे मच्छर खूप आहेत, त्यामुळे जरी बसलो तरी ना असं खूप मच्छर येतात, अफाट मच्छर. पण एक जर पांघरून असलं ना तर एकदम पूर्ण कवर करून झोपून द्यायचं. थंडी
तरी म्हणजे जशी ए सी सुरू असते ना तसं तुम्हाला वाटेल अजिबात गरम होणार नाही, पण दुपारी जरा होतं जरा गरम, पण इतका पण नाही जसं आपल्या कोकणात वगैरे महाराष्ट्रामध्ये होतं, पण खूप खूप थंड आहे बघा। तर मित्रो बरोबर 7 वाजता हा जो एंट्रीचा गेट आहे ना तो उघडला, आता आम्हाला दर्शन मिळेल, पण खूप अजूनसुद्धा वेळ लागेल कारण की पूजा आरती वगैरे सगळे व्हायचं आहे। तुम्ही आता बघू शकता आता आम्हाला इथे तिकिटं काढायची आहेत, पर माणसाचे 100 रुपये इथे घेतले जातात जर तुम्हाला लवकरात लवकर दर्शन घ्यायचं असेल तर। आणि मित्रो तुम्ही जी बाजूला ही लाईन बघतात ना ती सर्वजण फ्रीचे म्हणजे फ्रीचे दर्शन घेण्यासाठी ही लाईन लागली आहे, आणि अजून किती गर्दी आहे ती बघू शकता। आता मी आता इथे पुढे चाललेलो आहोत। तर मित्रो आमचं नशीब खूप म्हणजे खूप चांगलं आहे, ते म्हणजे आम्हाला आता पालखीचं दर्शन मिळालं आहे। आज अक्षय तृतीया आहे त्यामुळे आम्हाला आज पालखीचं दर्शन मिळालं आहे, आज पालखी काढली गेली आहे। आता हे जी पालखी आहे ना त्याचे 3 राऊंड घेतले जातील। तर मित्रो हा जो शेवटचा गेट आहे ना तो आता उघडलेला आहे मित्रो, आता आपल्याला थोड्याच वेळात देवीचं दर्शन होईल। तर मित्रो हा व्लॉग खूपच मोठा होत आहे, तर जसं मी बोललेलो व्लॉगमध्ये पहिलं की ह्या व्हिडिओचा पार्ट 1 आणि पार्ट 2 टाकीन, तर पार्ट 2 मी देवीचं दर्शन व पुढे आम्ही कुठे कुठे गेलो ते सर्व दाखवीनच। तर त्यासाठी मित्रो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळत राहील। चला तर मित्रो मी ट्यून नेक्स्ट व्लॉग।